नमस्कार. एप्रिल 2024 मी आणि मगर सर आम्ही बोंडरपाडाजवळ आहोत. इथे 62 आदिवासी परिवार आहेत. पहिलं तुम्हाला एक पहिला मेसेज आम्ही हे देऊ की इथे कोणती बोरवेल केली आहे, बट पाणी अजिबात नाही आहे, कारण ग्राउंड वॉटर लेवल नाहीच आहे इकडे. म्हणून जी आमची आमचा स्पेशल मेसेज आहे सगळ्यांना की आपण सगळं खोदूया, पूर्ण गाव जिकडे माती असेल तिकडे, तर ग्राउंड वॉटर लेवल खूप वरती येईल पाऊस पडल्यानंतर, पाणी आतमध्ये झिरपल्यानंतर. तर हे एक पहिला मेसेज. दुसरा मेसेज, आम्ही मोखाड्यामध्ये इकडचे जे 62 आदिवासी परिवार आहेत ते 2-2 किलोमीटर एक टाईम चालतात. तुम्ही नंतर हा मागे तुम्हाला मगर सर दाखवतील, हे 2-2 किलोमीटर एक वेळा असे 4 किलोमीटर चालतात. का तर त्यांच्या पाड्यामध्ये ना विहीर आहे ना बोरवेलला पाणी नाही आहे, हे मागे बघू शकाल. तर आम्ही मोखाड्यामध्ये मालवण डोंबिवली आम्ही जेव्हा गेलो होतो मागच्या महिन्यात तेव्हा बघितलं होतं, तेव्हा एका ठिकाणी त्यांनी 10-12 फूट विहिरीसारखं एक बांधलं होतं, पण ती विहीर नव्हती, 12 फूट होतं आणि पूर्ण सिमेंटचं बांधलं होतं आणि टँकर येऊन त्याच्यात पाणी टाकत होता. तर जोपर्यंत परमनंट सोल्युशन येत नाही तोपर्यंत आमची इच्छा आहे की जे कोणी मोठे एन जी ओ बघत असतील, रोटरी लायन, दिगांता किंवा पालवी फाउंडेशन, त्यांनी इकडे येऊन ॲटलिस्ट तशी सोय करूया की जेणेकरून त्यांना लांब चालावं लागणार नाही. 2 पाडे आहेत बोंडरपाडाचे, तिकडचे आहेत, तिकडचे हे ग्रामस्थ आणि आत्ता जे मागून गेले ते येणं लांब जास्ती चालायला नको, म्हणून ॲटलिस्ट टेम्पररी का होईना जे परमनंट सोल्युशन टाईप पण होईल, म्हणजे टँकर येईल त्यात पाणी टाकेल, यांना लांब जायची गरज नाही आहे. परमनंट सोल्युशनसाठी आपण डेफिनेटली बघूया काय करू शकतो, पण तोपर्यंत त्यांचं आयुष्य सुखी करण्यासाठी आपण डेफिनेटली काहीतरी करूया. तर अशी आमची तुम्हाला विनंती आहे सगळ्या एन जी ओजना आणि अजून एक युज केस तुम्हाला दिसेल. धन्यवाद.